अज्ञात व्यक्तीकडून घरावर दगडफेक तसेच वाहनाची केली जाळपोळ. आता सविस्तर वृत्त. मोहम्मद अजहर मोहम्मद आजम राहणार भगतवाडी जुने शहर गल्ली नंबर 8 डापकी रोड जुने शहर अकोला यांच्या घरावर दगडफेक करून पांढरे कलरची सुझुकी एक्सेस टू व्हीलर गाडी MH 30 BP 1260 अज्ञात 3 व्यक्तींनी पेटवून घरावर हमला करून किरकोळ हानी केलेली आहे. त्याची नोंद पोलीस स्टेशन डापकी रोडला पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केली आहे. सविस्तर माहिती अशी की दिनांक 21 ऑक्टोबर रात्री 12:50 अज्ञात 3 व्यक्तींनी प्रचंड हैदोस गुंडगिरी करून आग लावून मोहम्मद अजहर मोहम्मद आजम यांच्या घरावर दगडफेक करून गल्लीत हैदोस पसरवला. ही आग मोठी होती. या आगीमध्ये एक्सेस टू व्हीलर MH 30 BP 1260 नंबरची गाडी जळून खाक झालीये. दरम्यान रात्री RPTS रोडवर पेट्रोलिंग करीत असताना पोलीसची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी व नागरिकांनी ही भीषण आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. अशी माहिती आज डापकी रोड पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे. मैं मोहम्मद अरबास मोहम्मद आजम, एड्रेस रुपुका लेआउट कॉलोनी ओल्ड सिटी अकोला. हम कुछ कारण की वजह से भैरगाव है. हमको 1 बजे मालूम पड़ा कि आपके घर के सामने एक व्हाइट कलर की आपकी जो एक्सेस है 1260 नंबर की, वो किसने उसको आग लगा दी है और हमारे घर पे पथराव किया है. इसमें गाड़ी जल के पूरी राख हो चुकी है, हमारे घर को मोटा नुकसान पहुंचा है. साथ ही साथ पूरे अपने कांच गाड़े के कांच वाच वगैरह सब फोड़ डाले हैं. हमारी गाड़ी 1260 नंबर की एक्सेस पूरी जल की खाक हो गई है. हम जल्दी आपको ला के इस पे रिपोर्ट देंगे. हमारी मांग है कि जल्द से जल्द आरोपी पकड़े जाए. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.